किल्ले दुर्गाडीची केली पाहणी. कल्याणच्या किल्ले दुर्गाडीचा एक बुरुज कमकुवत झाल्याने आज शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाने पाहणी केली. या बुरुजाच्या दुरुस्तीचे काम निविदा काढून लवकर हाती घेतले जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते संदीप चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी शहर प्रमुख पाटील यांनी सांगितले की येत्या 15 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सव आहे. हा नवरात्र उत्सव किल्ले दुर्गाडी येथे दुर्गाडी देवीच्या नावाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. किल्ले दुर्गाडीला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. किल्ल्यावर दुर्गाडी देवीचे मंदिर आहे. या किल्ले दुर्गाडी परिसर विकासाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 2.5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील कामे मार्गी लागली आहेत तर दुसऱ्या टप्प्याकरिता 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे हाती घेतली जाणार आहेत तर तिसऱ्या टप्प्यातील कामाकरिता 10 कोटी रुपये मंजूर करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाकरिता मुख्यमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रयत्नांनी या कामाकरिता निधी मंजूर झाला आहे. येत्या 15 ऑक्टोबरला नवरात्र उत्सव सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब तसेच आमचे आमदार विश्वनाथ दादा भोई आम्ही या सर्वांनी साहेबांना विनंती केली की या ठिकाणी एक चांगला निधी आम्हाला देऊन या किल्ल्याची एक चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण व्हावं अशा माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्याला यश प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये हे काम तुम्ही पाहत असाल की झालेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 कोटी केले आणि तिसऱ्या टप्प्यात अजून 10.1 कोटी रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे की संपूर्ण किल्ल्याचा आजूबाजूचा परिसर हा नागरिकांना एक पर्यटन स्थळ म्हणून झाला पाहिजे. अशा माध्यमातून आज सर्व अधिकारी वर्ग या ठिकाणी येऊन पाहणी केलेली आहे आणि बुरुजाची थोडंसं कमकुवतपणा जो आलेला आहे त्याला तात्पुरता का होईना उत्सवाच्या पूर्वी हे पूर्ण करून या ठिकाणी संपूर्ण येणारा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा याची कामाची सुरुवात लवकरात लवकर करून या किल्ल्याला एक वेगळं महत्त्व कल्याण शहरासाठी प्राप्त झालं पाहिजे याच्यासाठी आजचा हा पाहणी दौरा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि सर्व कल्याणकारांच्या वतीने आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी यासाठी 15 कोटी रुपये जवळजवळ निधी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. मंदिराला लागून जो बुरुज आहे त्याच्या सुरक्षिततेदृष्टीने आम्ही आज पाहणी केली. त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात आम्ही सुरक्षिततेदृष्टीने जे काम करणं आवश्यक आहे ते आम्ही तातडीने हाती घेत आहोत. तसंच मंदिराचे सुशोभीकरण आणि दगडी बांधकामाचे जे काम आहे ते लवकरच आम्ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून हाती घेत आहोत.